हॅलो एवरीवन, वेलकम यू ऑल इन हर्षदास न्यूट्रीवेल डाएट क्लिनिक। आज आपण कर्ड म्हणजे दही याबद्दल बोलणार आहोत। कर्ड आणि दही हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळेच जण खातात, पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत आणि का दही खायचं आहे आणि प्रॉपर ट्रिक्स दही बनवण्याच्या काय आहेत ते आज आपण बघणार आहोत। मी डायटिशियन हर्षदा आज तुम्हाला सांगणार आहे हेल्थ बेनिफिट्स ऑफ द कर्ड अँड हाऊ टू मेक अ होममेड कर्ड। ओके, सो लेट स्टार्ट। कर्डचे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहेत। डेली कर्ड आपल्या डाएटमध्ये नक्कीच इन्कॉर्पोरेट केलं पाहिजे। तर होममेड कर्ड कसं बनवायचं आज आपण ते बघणारच आहोत, पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत ते मी आधी तुम्हाला सांगते। दही म्हणजे कर्डमध्ये लॅक्टोबॅसिलस बल्गेरियस हे लाईव मायक्रो ऑर्गॅनिझम असतं। यामुळे आपला गट मायक्रोफ्लोरा जो असतो तो चांगला होण्यासाठी मदत होते आणि आपले जे हेल्दी बॅक्टेरिया असतात स्टमकमध्ये ते इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील मदत होते। यामुळे आपलं डायजेशन चांगलं होतं, आपल्याला डायजेशन रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात ते रिकवर होण्यासाठी मदत होतात। त्यामुळे 100 ml कर्ड नक्कीच आपल्या डाएटमध्ये ॲड करायचं आहे। कर्डमधनं अनेक तुम्ही प्रिपरेशन करू शकतात, जसं कर्डमधून बटर मिल्क बनवू शकतात, त्यानंतर लस्सी बनवू शकतात किंवा कर्ड ॲज इट इज असं खाऊ शकतात। कर्ड हे अँटी डायरियल देखील इफेक्ट करतं, म्हणजे ज्या पेशंटमध्ये किंवा नॉर्मल व्यक्तींमध्ये लूज मोशन म्हणजे डायरिया होत असेल तर अशा व्यक्तींना कर्ड राईस हे अतिशय बेनिफिशियल असतं। कर्ड राईस जर तुम्ही अशा पेशंटला दिला तर नक्कीच त्यांचं डायरिया म्हणजे लूज मोशन कंट्रोलमध्ये होण्यासाठी मदत होते। बटर मिल्क फॉर्ममध्ये देखील तुम्ही कर्ड देऊ शकतात। तर कर्डचे असे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहेत जे व्हेजिटेरियन डाएट घेतात अशा व्यक्तींनी नक्कीच डेली 100 ml कर्ड आपल्या डाएटमध्ये ॲड करायचं आहे। त्यानंतर कर्डमध्ये प्रोटीन कंटेंट तर आहेच, त्यानंतर आपलं हेअर आणि स्किन चांगली होण्यासाठी देखील मदत होते। कर्डमुळे आपली इम्युनिटी पॉवर चांगली राहण्यासाठी देखील मदत होते आणि जे आपण डेली रुटीनमध्ये खातो जो काही डाएट घेतो तो प्रॉपर डायजेस्ट होण्यासाठी देखील मदत होते। ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी देखील डाएटमध्ये कर्ड डेली इन्क्लूड करायचं आहे। मी ॲज अ डायटिशियन सजेस्ट करेल की कर्ड हे होममेडच असावं आणि रोज नवीन कर्ड तयार केलं पाहिजे, म्हणजे रोज थोडं तरी कर्ड तुम्ही फ्रेश बनवा आणि फ्रेश यूज करा। 4-5 दिवसाचं कर्ड असं यूज करू नका, शक्यतो 1 ते 2 दिवसात कर्ड बनवा आणि तेच यूज करा। जास्त दिवसाचं कर्ड असेल तर लॅक्टिक ॲसिड जास्त प्रमाणात फॉर्म होतं आणि त्यामुळे ते ॲसिडिक होतं आणि त्याची टेस्ट देखील बिघडते। त्यामुळे शक्यतो रोज फ्रेश होममेड कर्ड तयार करा। यू जस्ट नीड टू फॉलो अ सिम्पल ट्रिक्स अँड यू विल मेक अ कर्ड लाईक मार्केट कर्ड। ओके, सो लेट स्टार्ट द रेसिपी। दही बनवण्यासाठी एका पातेल्यात म्हशीचं दूध घेतलं आहे। हे दूध मी एकदा तापून घेतलं आहे आणि आता दही बनवण्यासाठी पुन्हा एकदा ते दूध तापून घेऊयात। गॅस ऑन केला आहे, मीडियम फ्लेमवर दूध तापून घ्यायचं आहे। हे फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। फुल फॅट मिल्क घेतल्यामुळे दही अतिशय घट्ट होण्यास मदत होते। दूध तापल्यानंतर ॲटलीस्ट 10 ते 15 मिनटं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जे काही पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल आणि दही आपलं घट्ट होण्यासाठी मदत होईल। आता दुधात चमचा टाकून 10 ते 15 मिनटं ते ढवळून घ्यायचं आहे। चमच्याने ढवळल्यामुळे दूध वरती जात नाही
कमी गॅसवर 10 ते 15 मिनटं आपल्याला दूध ढवळून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याच्यात जे काही वॉटर कंटेंट असेल ते कमी होईल आणि दही घट्ट होण्यास मदत होईल. साधारण 10 ते 15 मिनटं आपल्याला अशाच प्रकारे दूध ढवळून घ्यायचं आहे. दूध 10 ते 15 मिनिट आपण चांगल्या प्रकारे उकळून घेतलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात. दही बनवण्यासाठी दूध थोडं थंड होऊ द्यायचं आहे, जेणेकरून आपलं बोट ते टेम्परेचर सहन करू शकेल इतक्या टेम्परेचरपर्यंत आपल्याला दूध थंड करायचं आहे आणि त्यानंतर आपण ते दूध दही बनवण्यासाठी यूज करू शकतो. दुधाचं टेम्परेचर दही करण्यासाठी तयार झालं आहे की नाही ते आपण आता चेक करूया. आपण फिंगर टाकून बघूया की दुधाचं टेम्परेचर आपल्या बोटाला सहन होतं की नाही. आपलं बोट दुधाचं टेम्परेचर सहन करू शकत आहे. आता आपलं दूध दही बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे. दही बनवण्यासाठी मी हे मातीचं भांडं घेत आहे. मातीचं भांडं हे पोरस असतं, म्हणजे त्याला छोटे छोटे असे होल्स असतात, त्यामुळे जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते देखील बाहेर निघून जातं आणि आपलं दही घट्ट होण्यास मदत होते. आता या भांड्यामध्ये आपण दूध ओतून घेऊया. थोडीशी अशी वाफ निघते आहे आपण बघू शकतात. हे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे विरजण आहे, जे मी आधी दही बनवलं होतं त्यातनंच मी काढून ठेवलं आहे. आता आपण हे विरजण 4 ते 5 ठिकाणी दुधामध्ये टाकून घेऊयात. पहिले सेंटरला टाकायचं आहे, त्यानंतर साईडला टाकायचं आहे, कमीत कमी 4 ते 5 ठिकाणी आपण विरजण टाकून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे विरजण नसेल तर तुम्ही विकत दही आणून त्याचं देखील विरजण म्हणून दही बनवताना यूज करू शकतात. दही सेट होण्यासाठी कमीत कमी 10 ते 12 तास लागतात. आता आपण हे गरम ठिकाणी ठेवून देऊयात आणि 10 ते 12 तासानंतर चेक करूयात. साधारण 10 तासानंतर आपलं दही कसं झालं आहे ते चेक करूया. आपण बघू शकतात घट्ट असं दही तयार झालेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे. अतिशय घट्ट असं दही तयार झालेलं आहे आपण बघू शकतात. आपलं हे होममेड दही अगदी बाहेरसारखंच झालेलं आहे आपण बघू शकतात. दही हे ॲक्ट ॲज अ प्रोबायोटिक आपल्या शरीरामध्ये काम करतं, म्हणजे आपल्या स्टमकमध्ये जे गुड बॅक्टेरिया आहेत ते स्टिम्युलेट करण्यासाठी दही हे अतिशय उपयोगी आहे.
असं हे होममेड दही नक्कीच आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायचं आहे. अशाच प्रकारे तुम्ही गाईच्या दुधाचं देखील दही बनवू शकतात. फक्त फरक इतकाच असेल की गाईच्या दुधाचं दही हे थोडंसं पातळ असतं ॲज कम्पेअर टू म्हशीच्या दुधापेक्षा. अशा प्रकारे आपलं होममेड कड तयार आहे. दही यूज करण्यापूर्वी 1 ते 1.5 तास साधारण ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, त्यानंतर ते यूज करायचं आहे, त्यामुळे ते अधिकच घट्ट होण्यास मदत होईल आणि ते प्रॉपर सेट देखील होईल. हे दही साधारण 1.5 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता बघूया त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. मी दही तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला प्रॉपर त्याची कन्सिस्टन्सी कळेल. अतिशय घट्ट असं दही बाहेर आलेलं आहे. मस्त. एकदम छान अशी दह्याची कन्सिस्टन्सी मिळालेली आहे. आपण बघू शकतात दही कट केल्यानंतर देखील त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे. अतिशय घट्ट असं आपलं दही तयार झालेलं आहे. सो सगळ्यांनी असंच होममेड दही तयार करा आणि मला त्याचे पिक्स सेंड करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमच्या कर्डचा पिक नक्कीच माझ्या फेसबुक पेजवर सेंड करा. माझ्या डाएट रिलेटेड रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात आणि माझी डाएट रिलेटेड इन्फॉर्मेशन कशी वाटते ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि काही सजेशन असतील किंवा तुम्हाला एखाद्या प्रॉडक्टचं हेल्थ बेनिफिट्स किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच माझ्या नवीन रेसिपीज आणि डाएट रिलेटेड इन्फॉर्मेशन बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. Thank you.